पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. बेईमानीचे सरकार कोसळणार. आदित्य ठाकरेंचा घणाघात. सिंचन घोटाळ्याबाबत मोहित कंबोज यांचं नवं ट्विट. स्ट्राईक रेट 100% खरं ठरणार असल्याचा दावा. ट्विट नंतर कंबोजांवर विरोधकांचं टीकास्त्र. आदित्य ठाकरेंना मोठा धक्का. तिरुपतीला दिलेल्या भूखंडाची होणार चौकशी. तर आजपासून आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा अलिबाग आणि महाडमध्ये मिळावा. मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरी नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग. भंडाऱ्यात पावसाची विश्रांती मात्र पूरस्थिती कायम. जिल्ह्यातील शाळांना सुटी. नाशिकच्या सुरगाण्यात पुलाअभावी आदिवासींचा नदीतून जीवघेणा प्रवास. नदी पार करण्यासाठी टायर ट्यूबचा आधार. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्वराज्य महोत्सवाचं आयोजन. सामूहिक राष्ट्रगीत गायनाला राज्यातून उत्तम प्रतिसाद. आणि सुकेश चंद्रशेखर 200 कोटी वसुली प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ. ईडीनं जॅकलिनला बनवलं आरोपी. छत्रपतींचा विचार म्हणजे